इकडे बघताय हे सर्व ना कच्चे आंबे कापून आहेत ना, याची फोडं केलेली आहेत. म्हणजे आंबा आहे ना तो सोलायचा आणि सोलल्यानंतर हे बघा हा सोलून आंबा त्याची बारीक बारीक फोडं करायची आणि ती सुकत घालायची. नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना? मंडळी मजेतच राहायला पाहिजे. खरं तर आहे ना मंडळी, दोन दिवस पावसाने भरपूर झोडपलं आहे. दोन दिवस लाईटसुद्धा नव्हती. कसं तरी आहे ना, कॅमेरामध्ये चार्ज होता, लॅपटॉप चार्ज होता, त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवतो आहे. पण आज लाईट आले त्यामुळे व्हिडिओ रेग्युलर येतीलच. तर मंडळी आता सकाळ झाले, मस्त नाश्ता वगैरे झालेला आहे. तर आता बघूया सर्वजणं, आज आहे ना थोडंसं पायरीकडे जायचा विचार आहे. थोडंसं खूप दिवस आहे ना पायरीकडे गेलेलो नाही आहे, तर थोडं पायरीकडे जाऊ, आराम करू आणि नंतर मग परत घरी येऊ. बघूया मग दिवसभरात काय काय करता येतं ते. मंडळी आता पायरीकडे जातो आहे आम्ही. आज आहे ना निवांत वेळ आहे, सकाळी काही कार्यक्रम नाही आहे, कुठे जायचं पण ठरलं नाही आहे. तर सर्वजण आहे ना आम्ही, ते बघा सर्वजण पायरीकडे जातो आहे सहज राऊंड मारायला. कारण पायरीकडे येण्यासाठी काही रिझन लागत नाही, पायरीकडे जायचं म्हटलं ना प्रत्येकजण येतोच. कारण तिथे जरी पायरीकडे आम्ही अर्धा तास जरी बसलो ना तरी छान वाटतं. तर आता सहज आलो आहे, तर पायरीची इथे आपल्याला जायचं आहे, थोडा आराम करायचा आहे, नंतर बघू. पायरीचं झाड दिसायला लागलं ना जाम भारी वाटतं. हे बघा पूर्ण रस्ता त्याने कवर केला आहे आणि इकडची जागा पण कवर केली आहे. आणि पायर तुम्हाला मी डिटेलिंगमध्ये दाखवली की नाही माहिती नाही, वरच्या साईडला सुद्धा आहे ना छान बसायला आहे, ते सुद्धा आज मी तुम्हाला दाखवतो. आणि पायरीच्याच बुंद्यामध्ये आहे ना इथे गणपती बाप्पाची नवीन मूर्ती आहे. आपल्या जी कबड्डीची टीम आहे ना, त्या कबड्डीची टीमने ही नवीन मूर्ती यावर्षी स्थापन केले. बघा विनय, पायर वरतून नाही रे कधी दाखवली मी, वरतून नाही दाखवले, दाखव जरा वरती बसायला. मंडई ना जबरदस्त आहे, या वरती बसूया. तुम्हाला दाखवतो, थांबा इकडे आहे ना. हे बघा एक एक जण चढतोय आणि भरपूर जागा आहेत बसायला बरं का, म्हणजे प्रत्येकाची एक फिक्स जागा आहे. ज्यांना जास्त काय मोठं काम करायचं नाही ना, एकदम डेंजर झोनमध्ये वगैरे जायचं नाही, ते लोक इथेच बसतात नॉर्मली. आणि हे खतरों के खिलाडी, म्हणजे वरच्या साईडला पण जागा आहे, एवढं काय पायर आहे ना रिस्की नाही आहे, त्यामुळं वरती चढायला पण छान आहे. तर भरपूर जण तिकडे वरती जाऊन बसतात. तो बघा सनगरे तो कुठे पोचलाय बघा, वर वरती सूर्यकिरण येतं ॲक्च्युली. हा बघा इकडून दाखवतो तुम्हाला, हा बघा इकडे सनगरे आहे, इकडे बागवे कुठे गेले, गायब झाले. अच्छा इथे आहे होय, अच्छा बोला दिसत कसा नाही, हा इथे बसलाय. इकडे विन्या आणि बावा बघा, बावाचा काय वेगळाच काहीतरी चालू आहे. हा कुठे, हा बघा इकडे कुठे पोचलाय, अटोकस. आणि ही फांद आहे ना, ही जबरदस्त होती बघा ही फांद. इथे काय पिट्या काढायचो आपण ना, इथे सर्वजण आहेत ना या झाडावरती बसायचे. आणि ती या तिकडे कोपऱ्याला जाऊन आहे ना, ती फांद मोठी होती ना, थोडी तुटली वाटतं, हा थोडीशी तुटली तिथे. तेव्हा एक जण आहे ना तिकडे कोपऱ्याला जाऊन ना ती फांदी हलवायचा, बाकी जण इकडे ना बसायचे. जाम मजा यायची. आता थोडंसं कसं आहे, एक फांद तुटल्यामुळे आहे ना थोडंसं ते तिकडे आता रिस्की आहे, त्यामुळे ती मजा आम्ही आता करत नाही. ही वरच्या साईडून पायर दिसते बघा, ही पायर इथे पण बसायला आहे, इकडे वरच्या साईडला आहे आणि तिकडे वरच्या साईडला सुद्धा जातात. मस्त जागा आहे, ह्या फांदीवरती पण बसू शकतो. आता मी बसलो आहे, ही फांद पण बघा लांबपर्यंत गेले, तर इकडे पण बसू शकतो आपण. म्हणजे इकडे बसण्यासाठी आहे ना खूप जागा आहे, त्यामुळे आहे ना इथे नॉर्मली कट्टच असतो. आता बारक्या पण गाडी घेऊन आला आहे बघा, बारक्या काय टाइमपास असंच राऊंड मारायला आला आहे. असे भरपूर जण येतात इकडे. तर मंडळी असंही आमचं पायरीचं झाड आहे, सर्वांना हवं हवं असं वाटणारं. तर आता थोडा वेळ आम्ही बसतो आहे पायरीवर आणि नंतर मग घरी जाऊया. मंडळी मग अशी पायरीकडून घरी आलो आहे आणि थोडा आराम केला आहे घरी, तर कारण ऊन भरपूर आहे. तर आता आपल्याला जायचं आहे खाली आहे ना, खालच्या साईडला एक फणस पिकतो आहे वाटतं, अजून माहिती नाही पिकतो की नाही, पण बघूया. पिकला तर ठीक आहे, खायला तर मिळेल. तर आता तिकडे जायचं, फणस ठोकायचं आहे, ठोकायचं म्हणजे फणस बघायचं आहे पिकला आहे की नाही, आणि मग बघू एखादा पिकला असेल तर फणस घरी पण घेऊन येऊ. पिकला आहे काय, तयार झालाय, एक दोन दिवसात पिकतील वाटतं. आपण नाही वरचा एक तयार झालाय मोठा आहे, होय ना, उद्या परवाला पिकेल वाटतं, दोन तीन दिवसात पिकतील तीन ना. तर मंडळी इथे आहे ना, हा बन्यांचा फणस आहे, तर तो फणस बघायला आलेलो, पिकलेला नाही आहे,
तर तिकडून आहे ना आवाज आला आहे आम्हाला की या घरी एक फणस आहे. ॲक्च्युली बनेंच्या आहे ना पाठच्या बाजूला पण आहेत ना भरपूर फणसाची झाडं आहेत, तर तिकडे वाटतं एक फणस पिकला आहे. तर आपल्याला तर आहे ना घरी जायचं आहे आणि तिकडे फणस खायचं आहे. वा भारी भारी. एवढा मोठा फणस आणला अरे आताच कापलास कापा फणस आहे हा मी तुम्हाला देणार नाही का आम्हाला तोच हवा आहे नको हा घ्या एवढा सा अरे काप मंडळी मस्त गोड गोड फणस होता फणस खाऊन झालाय आणि आता आम्ही चाललोय वरच्या साईडला. मगाशी आहे ना मस्त कापा फणस खाल्ला खरं तर थोडासाच फणस होता. खरं तर आहे ना आम्ही फणस टोकायला गेलेलो पण आम्हाला काही फणस मिळाला नाही. तर तिकडून आहे ना मावशीने आवाज दिला की फणस थोडासा आम्ही इकडे कापलाय तर खायला या. आम्ही तिथे खाल्ला आणि नंतर घरी आलेलो. तर मंडळी आता आहे ना आपल्याला जायचं आहे आंब्याला. म्हणजे कसं आहे मंडळी ना गावच्या साईडला आता एप्रिल मेची हीच खरी मजा असते. म्हणजे एक खाल्लं की दुसरं काहीतरी आहेच. तर फणस आपला खाऊन झाला आहे आता आंबे खायला जायचं आहे. तर चला मंडळी आता आहे ना आंब्याला जाऊया. शेवरी चकट्यावर आपल्याला जायचं आहे तिथून थोडेसे आंबे घेऊन यायचे आहेत आणि बघू पिक्के आंबे जेवढे जमतील तेवढे घेऊन येऊच पण कच्चे पण घेऊन यायचं कारण कच्चे आंबे आहेत ना फोडं घालायला कामाला येतात. म्हणजे नॉर्मली मच्छी वगैरे बनवतो ना तेव्हा त्याच्यात टाकतातच आणि सुकी फोडं असतात ना ती पावसाळ्यात आपण वापरतो मच्छीमध्ये आणि अशीच खायला पण छान लागतात. तर त्यासाठी आपल्याला आता आंब्याला जायचं आहे. मंडळी आम्ही आलो आहे आता शेवरी चकट्यावर आणि हा आहे ना हा भुवांचा आंबा आहे. मस्त पिकलेत बघा आंबेवरती किती ही बघा इथे मस्त एकदम ललकांडी झाले बरेच इकडे आंबे पिकलेत. टायमावर आपण आलो आहे. इकडून आहे ना फायरिंग चालू आहे एकावर एक एकावर एक धवाधव धवाधव फायरिंग चालू आहे बघा इकडे. म्हणजे पबजीमध्ये जी प्रॅक्टिस होते ना त्याचा पुरेपूर इकडे फायदा घेतला जातोय. हा बघा एक एक गँग इकडे आहे दुसरी गँग इकडे आहे. मांडळी हे बघा ललकांडी आहे मस्त. एकदम धमाल येते मंडळी आंबे पाडायचे आणि असे पटापट खायचे. बाकी जेव्हा पोटं भरतील ना तेव्हा मग सगळ्यांना मग बॅगेत भरायला सुरुवात करतात. तोपर्यंत आहे ना फक्त खात सुटायचं. जाम मजा असते हीच ते एप्रिल मे महिन्यातली धमाल आहे. आंबे फणस काजू सर्व काय आहे. करवंद पण आता पिकायला लागलेत हळूहळू. ती एकटी आहे ना ती हलवला असते खांदी पूर्ण. अरे जरासा इकडची वाड आहे
मंडळी दगड्या मारून झालेत, हात दुखायला लागलेत आणि आता आहे ना खाली जे पडलेले आंबे आहेत ते जमा करायचे आहेत. कच्चे पिके दोन्ही आंबे जमा करायचे. आंबे बघा कसे पटापट जमा करतायत. हे बघा पटापट पटापट आंबे जमवण्याचं काम चालू आहे इकडे. हे वा भारी एकदम रे. हे बघा एक ललखंडी आणले वरनं. बाकी इकडे खाली भरपूर पडलेत. बघा मस्त बॅग भरले आणि आता पुढच्या स्वारीला. पुढे अजून एक दोन आंबे पिकतायत. हां एका इथलं काम फसते झालं आहे. आता दुसरं काम बघायचं आपल्याला. इथे पुढच्या साईडला पण एक बिटकी आहे ती पण पिकते. तर आता सर्व स्वारी आहे ना तिकडे चालले. बघा म्हणजे आम्ही फक्त पिके आंबे भरपूर खातोय आणि पुढे पुढे जातोय. आता करवंद वगैरे पण थोडे थोडे पिकायला लागले. तर कोकणातला रानमेवा खायला आहे ना. खरं तर जंगलात यायला खूप मजा येते. हे बघा आकुर जमा करतोय. भरपूर आकुर जमा झालेत. उद्या काय लागणार कोलीम? उद्या कोलीम नाही परवा. परवा किंवा आज नाही तर परवा. उपवासाच्या दिवशी मग आधी कांद्यात बनवावी लागेल. कोलीम टाकून मस्त बनते. कोलीम आणि फणसाच्या बिया त्या पण मस्त लागतात. बघा इकडं थकलेला चेहरा. जे बघा इकडे आता आराम करतायत. चालता चालता दम लागलाय सर्वांना. चला हळूहळू जाऊया. मंडळी भरपूर सारे आंबे घेऊन आलोय आज पण. आणि खरं तर आंब्याचं आहे ना काय करतो आम्ही हा प्रश्न असेल तर आंब्याचं आहे ना या कच्च्या आंब्यांचं आमसुलं होतात. तर ते आमसुलं तुम्हाला मी दाखवतो थांबा. इकडे बघताय हे सर्व ना कच्चे आंबे कापून आहेत ना याची फोडं केलेली आहेत. म्हणजे आंबा आहे ना तो सोलायचा आणि सोलल्यानंतर हे बघा हा सोलून आंबा त्याची बारीक बारीक फोडं करायची आणि ती सुकत घालायची. आता हे थोडेसे ना पिटाळलेले आंबे आहेत. पिटाळलेले म्हणजे पिकायला तयार झालेले आंबे आहेत. त्यामुळे ह्याचा पिवळट कलर आहे आणि हे थोडंसं गोड लागतात. म्हणजे ही पावसाळ्यात आहेत ना अशीच खायलासुद्धा छान लागतात. तर अशी कापून आहे ना सुकवायची पहिल्यांदा. थोडीफार सुकली ना की त्याला मिठाच्या पाण्यातून काढायचं असतं. त्यानंतर परत अजून सुकवायची. ही बघा हे आपण 4 दिवसापूर्वी जे आंबे आणले होते ना तर त्याची बघा इकडे फोडं ऑलरेडी तयार झालेत. म्हणजे ही जराशी सुकली की त्यावरती परत ती मिठाच्या पाण्यातून काढून परत सुकवायची. चांगली कडकडी सुकवायची आणि मग आपली ही आंब्याची आमसुलं तयार होतात. आता ही आमसुलं आहेत ना आईने सोललेली नाही आहेत. ही सोललेली आहेत. आंबे सोलूनसुद्धा तुम्ही ही आमसुलं बनवू शकता किंवा डायरेक्टली पण बनवू शकता. तर अशी ही आंब्याची आमसुलं आहेत. आणि इकडे कोकम पण सुकत आहेत बघा. मंडळी इकडे बघताय इकडे मयुरीने आहेत ना तांदळाचे पापड बनवले आहेत. खरं तर आहे ना पहिल्यांदाच बनवलेत. तर थोडेफार बनवलेत. बघा इकडे तसे पापड मस्त झालेत. हे बघा सुकलेत मस्त. आता याची ॲक्च्युली टेस्टिंग करणं बाकी आहे. खरं तर संध्याकाळी आहे ना जेवणाबरोबर फ्राय करायचे आहेत तेव्हा खाऊच. आणि मस्त झाले असतील ना तर नेक्स्ट टाईम भरपूर बनवू. मग त्यावेळेस आहे ना तुम्हाला याची रेसिपीसुद्धा पाहायला मिळणार आहे. तर बघ एका वाटीचे आहे काय? एका वाटीचे म्हणजे आहेत ना 20 पापड बनलेत. म्हणजे बघा किती प्रॉफिट असतं पापडांमध्ये. तर चला संध्याकाळी ना कसे झाले ते सुद्धा तुम्हाला सांगेन आणि लवकरच याची रेसिपीसुद्धा पाठवेन. तर मंडळी आजचा दिवस आहे ना एकदम जबरदस्त गेला आहे. सकाळी पायरीकडे जाऊन आलो आम्ही. फणस खाल्ले, आंबे खाल्ले आणि मंडळी आंबे आहेत ना घरी थोडेसे घेऊन पण आलो आहे मयुरी आणि आईसाठी. तर मंडळी आता घरी आलो आहे. तर आता हा व्हिडिओ ते थांबवतो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील ना तर त्या लिहायला विसरू नका. भेटो पण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्वतःची काळजी घ्या.